नमस्कार, मी आरके पाटील इजी ग्रामर चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो। कालच्या व्हिडिओ मध्ये आपण कॉन्ट्रॅक्ट ऍड क्वेश्चन टॅग्स हा भाग बघितला, त्याचे 9 नियम आपण कालच्या व्हिडिओ मध्ये शिकून घेतले। जे लोक नवीन हा व्हिडिओ बघता आहेत त्यांनी इजी ग्रामर हा चॅनल लाईक आणि सबस्क्राइब करायचा, म्हणजे तुम्हाला मागचे जे 58 व्हिडिओज आहेत ते सर्व बघायला मिळतील किंवा शिकायला मिळतील। आज आपण ऍड क्वेश्चन टॅगचे पुढचे काही नियम्स जे काल राहून गेलेत ते आजच्या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत। आज 10 नंबरचा जो ऍड क्वेश्चन टॅगचा नियम आहे तो आपण बघणार आहोत। ऍड क्वेश्चन टॅग करताना कलेक्टिव नाउन्स आर यूज इन सिंग्युलर फॉर्म्स। काही वेळेस कलेक्टिव नाउन हे वाक्यामध्ये वापरलं जातं आणि ते सिंग्युलर फॉर्म्समध्ये वापरलं जातं। सो द क्वेश्चन टॅग विल बी सिंग्युलर, म्हणून क्वेश्चन टॅगमधले सिंग्युलर वर्ब्स आणि सिंग्युलरच प्रोनाउन्स आपल्याला वापरायचं असतं असा हा नियम आहे। म्हणजे एखाद्या वेळेस एखादं कलेक्टिव नाव, उदाहरणार्थ क्लास हे कलेक्टिव नाऊन आहे किंवा प्लेअर हे कलेक्टिव नाऊन आहे, ते ज्यावेळेस सिंगल अर्थी वापरलं जातं म्हणजे सिंग्युलर फॉर्ममध्ये वापरलं जातं त्यावेळेस त्या वाक्यामध्ये क्वेश्चन टॅग अटॅच करताना किंवा ॲड करताना आपण जे नाऊन असतं ते एकवचनीच घ्यायचं असतं। उदाहरणार्थ आपण बघूया, द क्लास हॅज नॉमिनेटेड इट्स मॉनिटर। क्लासने आपला वर्ग नॉमिनेट केला। आता क्लास हे या ठिकाणी कलेक्टिव नाऊन आहे म्हणून इथं हॅज वापरला गेला आहे, मग अर्थातच याचं क्वेश्चन टॅग करताना हॅजंट इट म्हणजे द क्लास ऐवजी इट वापरायचं। लक्षात, फार महत्त्वाचा नियम आहे, आपण व्यवस्थित तो लक्षात ठेवायला पाहिजे की ज्या ज्या वेळेस असे कलेक्टिव नाऊन्स येतात आणि त्याच्याबरोबर सिंग्युलर वर्ब्स आलं तर त्यावेळेस आपण ॲड क्वेश्चन टॅग करताना सिंग्युलर वर्ब्स आणि सिंग्युलर प्रोनाउन्सच वापरायचं आहे। सेकंड सेंटेन्स, द टीम हॅज प्लेड वेल। आता टीम हे कलेक्टिव नाऊन आहे, परत हॅज आलं आणि म्हणून आपण इथे लिहिलं हॅजंट इट। आलं लक्षात, कारण हे दोघं वाक्य जे आहे ते अफर्मेटिव्ह आहेत म्हणून टॅग आपण निगेटिव्ह करतो। काल आपण तो नियम बघितला। त्याच्यानंतर पुढचा फार महत्त्वाचा नियम आहे, बरेचशे मुलांच्या इथे चुका होतात। इफ द सब्जेक्ट ऑफ द सेंटेन्स आर फॉलोइंग प्रॉपर नाउन्स। जर एखाद्या स्टेटमेंटचं म्हणजे सेंटेन्सचे सब्जेक्ट हे खालील प्रॉपर नाउन्स असले, मग कोणते प्रॉपर नाउन, उदाहरणार्थ मून असला, अर्थ असला, रिव्हर असला, मदरलँड असला, कंट्री असला, सीप असला, ट्रेन असला किंवा अजून काही नाउन्स आहेत प्रॉपर नाउन, हे जर वाक्याचे सब्जेक्ट आर ट्रीटेड ॲज अ फेमिनाईन जेंडर, म्हणजे हे जे नाउन्स दिलेले आहेत हे आपल्याला फेमिनाईन जेंडर म्हणून आपण ते सेंटेन्स सब्जेक्ट जर आलं तर त्यांना आपण फेमिनाईन जेंडर म्हणून ट्रीट करतो, म्हणजे पुल्लिंगी शब्द म्हणून आपण ते वापरतो इन क्वेश्चन टॅग। पण ज्यावेळेस क्वेश्चन टॅग बनवायचं असेल तर प्रोनाउन सी इज यूज इन पास्ट। मागे आपल्याला जेव्हा आपण शिकायचो त्यावेळेस सी त्या ठिकाणी वापरलं जायचं, पण आता शक्यतोवर नाव डेज इट कॅन बी यूज, म्हणजे आता आपण इटच वापरायला पाहिजे मॉडर्न इंग्लिशमध्ये, तरच ते सेंटेन्स करेक्ट येईल। अगोदर तिथं सांगितलं जायचं की असं वाक्य आलं तर हे फेमिनाईन जेंडर आहेत म्हणून सी वापरायचं, पण आता आपण इटच वापरायला पाहिजे तरच ते सेंटेन्स करेक्ट असतं। आलं लक्षात, ही गोष्ट मुद्दामून मुलांनी लक्षात ठेवायची की सी हा आता पास्टमध्ये वापरला जायचा, आता सध्या तर इट वापरलं तरी सेंटेन्स करेक्ट असतं। मग याचे काही एक्झाम्पल्स आहेत ते आपण बघणार आहे, इथं जागा नव्हती म्हणून मी इकडं काही एक्झाम्पल्स लिहिली। पहिल्यांदा हे बघू, द टायटॅनिक वॉज अनसिंकेबल सिप। टायटॅनिक असं समजलं जायचं की ते कधी न बुडणारं जहाज होतं, मग या ठिकाणी मी वॉजंट सी लिहिलेलं आहे। आलं लक्षात, तर आपण वॉजंट इट लिहायचं। आलं लक्षात, मॉडर्न इंग्लिशमध्ये आता या ठिकाणी वॉजंट इट वापरला जातो। ओके, ही गोष्ट आपण लक्षात घ्यायची। त्याच्यानंतर पुढचं जे वाक्य आहे या ठिकाणी पण आपण इट लिहू शकतो। बघा, द इंडिया हॅज नेवर कंट्रोल बाय एनी पॉवर। इंडिया हा असा देश आहे की जो कुठल्याही पॉवरकडून आत्ता कंट्रोल होऊ शकत नाही। या ठिकाणी वाक्य निगेटिव्ह आहे कारण नेवर हा निगेशन दाखवणारा वर्ड आलेला आहे, म्हणून या ठिकाणी हे जे वाक्य आहे हे वॉज इट। लक्षात, म्हणजे मी सी नाही वापरला या ठिकाणी लक्षात घ्या, वॉज इट इट इज करेक्ट, 100% करेक्ट, ही गोष्ट लक्षात ठेवा। त्याच्यानंतर पुढचं वाक्य आहे, द अर्थ गेव अस एव्हरीथिंग। आलं लक्षात, म्हणजे पृथ्वी जी आहे ते आपल्याला प्रत्येक गोष्ट प्रोव्हाइड करते। मग या ठिकाणी गेव हा पास्ट टेन्स फॉर्म आहे वर्बचा, म्हणजे याचा अर्थ आपल्याला टॅग जोडताना डीड घ्यावं लागेल आणि वाक्य अफर्मेटिव्ह आहे म्हणून डिडंट इट।
लक्षात, म्हणजे आत्ता मॉडर्न इंग्लिशमध्ये सी वापरत नाही ही गोष्ट आपल्याला इथं क्लिअर करायची आहे, आणि आपण पण लक्षात ठेवायचं आहे 100% इट वापरलं तरी ते सेंटेन्स करेक्ट असणार. ओके, पुढचा नियम आहे इन द सेंटेन्स हॅविंग यूज टू. जर वाक्यामध्ये यूज टू आला तर अगोदर वेगळ्या पद्धतीने हे वाक्य सोडवलं जायचं, यूज टू असं त्याचं व्हायचं, पण मॉडर्न इंग्लिशमध्ये आता यूज टू जर वाक्यामध्ये आला तर आजपासून तुम्ही डिडंट लिहायचं. आलं लक्षात, युस्टंट लिहायचा नाही, डिडंट लिहायचा. एक्झाम्पल्स आपण बघू, सी यूज टू गो पार्क, डिडंट ही. आलं लक्षात, डिडंट ही असं वापरायचं. ही यूज टू प्ले फ्ल्यूट, डिडंट ही. ओके, म्हणजे इथं पण आता बदल झाला, इथे एक बदल झाला मॉडर्न इंग्लिशमध्ये, म्हणून विद्यार्थ्यांनी हे बदल लक्षात घ्यायचं. पुढचं आहे आय यूज टू रीड द बुक्स, डिडंट आय. आलं लक्षात, म्हणजे थोडक्यात काय झालं की काल आपण जे 9 नियम शिकलो आणि परत आज हे 3 आणि पुढचे अजून काही नियम आहेत ते आपण क्लिअर करून घेऊ. म्हणजे क्वेश्चन टॅग किंवा ॲड क्वेश्चन टॅग किंवा अटॅच क्वेश्चन टॅग आला तर आपलं उत्तर चुकायला नको. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढचे काही नियम आपण बघणार आहोत. एक नियम आहे की जो खूप महत्त्वाचा आहे, सर्वांनी व्यवस्थित तो समजून घ्या. आफ्टर अँड इम्पेरेटिव वी यूज विल यू. जर इम्पेरेटिव सेंटेन्स आलं तर त्याच्यानंतर आपण टॅग अटॅच करताना विल यू वापरतो, आणि ऑलवेज अफर्मेटिव्ह असतं ते, विल यूज आलं म्हणजे अफर्मेटिव्ह असतं ते स्टेटमेंट. वी कन्सिडर विल यू ॲज अ इक्विवॅलंट टू प्लीज, आणि ज्यावेळेस आपण विल यू वापरतो तर ते विल यू किंवा वुड यू हा प्लीजला इक्विवॅलंट म्हणून आपण त्या वाक्यामध्ये वापरत असतो. इफ द स्टेटमेंट इज रिक्वेस्ट देन विल ऑर वुड आर बी प्लेस ॲज अ क्वेश्चन टॅग, म्हणजे टॅगच्या वेळेस आपण विल किंवा वुड वापरू शकतो जर रिक्वेस्ट आली तर. पण रेड अक्षरामध्ये एक महत्त्वाचा नियम मी लिहिला आहे तो पण तुम्ही समजून घ्या. इन सिरियस सेन्स, म्हणजे ज्यावेळेस आपण एखादी गोष्ट सिरियस सेन्सने सांगतो, बोलतो, एखाद्याला इन्सिस्ट करतो, द क्वेश्चन टॅग ओंट यू, त्यावेळेस क्वेश्चन टॅग ओंट यू जोडला जातो, लक्षात ठेवा. इज यूज फॉर द पॉझिटिव्ह मिनिंग, म्हणजे जरी ते सेंटेन्स निगेटिव्ह असलं पण त्याच्यातून निघणारा जो मिनिंग असतो तो पॉझिटिव्ह असतो, त्यावेळेस ओंट यू वापरला जातो. पॉझिटिव्ह मिनिंग इम्पेरेटिव्ह सेंटेन्स अँड विल यू फॉर द निगेटिव्ह सेंटेन्स, निगेटिव्ह इम्पेरेटिव्ह सेंटेन्स, आणि त्यावेळेस निगेटिव्ह इम्पेरेटिव्हसाठी विल यू, आणि जर त्या ठिकाणी क्वेश्चन टॅग म्हणजे एखादी सूचना आपण दिली पण त्याचा अर्थ हा अफर्मेटिव्ह आला तर आपण ओंट यू असं म्हणू शकतो. आलं लक्षात, मग त्याचे काही एक्झाम्पल्स आपण आहेत बघा इथं. डोंट ओपन अ डोअर, आता डोंट ओपन अ डोअर या ठिकाणी जी ॲक्शन होणार आहे ती म्हणजे चांगल्यासाठी आहे, म्हणजे इंटेन्शन जे आहे दॅट इज फॉर गुड थिंग, आणि म्हणून या ठिकाणी ओंट यू असंच लिहिलं जायला पाहिजे. आलं लक्षात, त्याच्यानंतर दुसरं बघा, डोंट स्मोक हिअर, म्हणजे जरी इथं मी निगेटिव्ह इम्पेरेटिव्ह म्हटलेलं आहे पण त्याच्यामधून जो सेन्स बाहेर येतोय तो सेन्स म्हणजे अफर्मेटिव्हसाठी, चांगल्या गोष्टीसाठी आहे, म्हणून आपण इथं ओंट यू असंच लिहायला पाहिजे. जरी सेंटेन्स म्हणजे इतर नियमांसाठी म्हणजे इतर कुठलाच नियम इथं लागू होत नाही ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा, कारण हे स्टेटमेंट आपण खूप सिरियसली करतोय, त्याच्यामध्ये काहीतरी इंटेन्शन आहे आणि ते इंटेन्शन पॉझिटिव्ह आहे. म्हणजे स्टेटमेंट जरी निगेटिव्ह असलं पण इंटेन्शन जे इंटेन्शन पॉझिटिव्ह असतं त्यावेळेस टॅग ओंट यू असा जोडायचा, ही गोष्ट सर्वांनी लक्षात ठेवा, कारण हे आपण पॉझिटिव्ह इंटेन्शनसाठीच आपण सेन्ससाठीच ते स्पीकआउट करतोय. आणि मग इतर जे आहेत जिथं एखाद्याला इन्सिस्ट केलं असेल, रिक्वेस्ट केलं असेल, त्यावेळेस तुम्ही विल यू किंवा वुड यू वापरू शकता. फॉर एक्झाम्पल, कम टू माय पार्टी, म्हणजे आपण त्याला रिक्वेस्ट करतोय म्हणून आपण विल यू वापरू शकतो किंवा वुड यू वापरू शकतो. हॅव अ टी, म्हणजे आपण त्याला आग्रह करतोय म्हणून विल यू. आलं लक्षात, त्याच्यानंतर प्लीज प्लीज गिव अ पेन, रिक्वेस्ट आहे म्हणून विल किंवा वुड यू आपण वापरायचा. प्लीज कम टुडे, विल किंवा वुड यू आपण वापरायचा. आलं लक्षात, या ठिकाणी थोडीशी गडबड होणार आहे मुलांची, पण लक्षात ठेवा सिरियस सेन्स ज्यावेळेस असेल त्यावेळेस ओंट यूज आपल्याला वापरायचा आहे इम्पेरेटिव्ह सेंटेन्समध्ये. मग जरी ते सेंटेन्स डोंटने सुरू होत असेल किंवा डू नॉटचे सुरू होत असेल, आणि मग इथंच स्कॉलर पोरं आणि कॉमन मुलांमधला डिफरन्स पडतो, ही पण गोष्ट लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पुढचा नियम आहे 14 नंबरचा, जर कॉम्प्लेक्स सेंटेन्स आलं, आता कॉम्प्लेक्स सेंटेन्समध्ये 2-3 सेंटेन्स येऊ शकतात, तर मग त्यावेळेस काय करायचं किंवा त्याचा टॅग कसा जोडायचा,
तर ही गोष्ट आपण समजून घेऊ. पहिल्यांदा तर मी सेंटेन्स रीड आउट करतो. हे कॉम्प्लेक्स सेंटेन्स आहे बघा. वेन आय रीच देअर माय क्लासमेट रवी गेव वॉर्म वेलकम. आलं लक्षात? आता या ठिकाणी काय करायचं आहे, सर्वात पहिले तुम्हाला मेन क्लॉज फाइंड आउट करायचा आहे आणि जे डिपेंडंट क्लॉज आहे इंडिपेंडंट क्लॉज आहे ते आपल्याला शोधायचं आहे. तर या ठिकाणचं पहिलं जे स्टेटमेंट आहे बघा, वेन आय रीच देअर, हे जे क्लॉज आहे हे मुख्य क्लॉजला मिनिंगफुल बनवण्यासाठी इथं वापरलं गेलं, म्हणजे याचा अर्थ असा झाला की हे मेन क्लॉज झालं. मग ज्यावेळेस कॉम्प्लेक्स सेंटेन्स आलं त्यावेळेस टॅग जोडताना मेन क्लॉजमधला वर्ब्स आणि त्या क्लॉजमधला सब्जेक्ट आपल्याला ग्राह्य धरायचा आहे. मग कसं बघा, वेन आय रीच देअर, आलं लक्षात, हे उपवाक्य झालं. माय क्लासमेट गेव मी वॉर्म वेलकम हे मुख्य वाक्य झालं. आलं का लक्षात? मग म्हणून या ठिकाणी रवीनंतर गेव आहे. मग गेव हा गिवचा पास्ट टेन्स फॉर्म असल्यामुळे मी इथं डिडंट ही घेतला, कारण सेंटेन्स अफर्मेटिव्ह आहे. जर असं सेंटेन्स आलं तर त्याला पण तुम्हाला टॅग जोडता यायला पाहिजे. म्हणजे आज आपण जितके नियम शिकलो हे सर्व व्यवस्थित तयारी करा, कालचा व्हिडिओ पण बघा आणि सर्वांनी चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायचं आहे.